गॅसेस आणि होमिओपॅथी। बऱ्याच वेळा पेशंट सांगतात की डॉक्टर साहेब इतका गॅस होतो ना पोटामध्ये, काहीही मी थोडं जरी खाल्लं किंवा जेवण केलं की माझं पोट फुगतं, पोट एकदम डंबरल्यासारखं होतं, मला धड ढेकरही येतात किंवा ढेकर येत पण नाहीत किंवा खालून पण गॅस पास होत नाही, इतकं माझं पोट फुगतं की अक्षरशः मला श्वास घ्यायला त्रास होतो। अशा कंडिशनमध्ये प्रमुख तीन औषधं मी आपल्याला सांगतो। एक म्हणजे चायना ऑफिसिनालिस, जे होमिओपॅथीमधलं पहिलं संशोधन केलेलं औषध आहे। चायना ऑफिसिनालिस 30 पोटॅन्सीमध्ये डायरेक्ट गोळ्यांच्या फॉर्ममध्ये किंवा लिक्विड पोटॅन्सीमध्ये आणलं तर दोन दोन थेंब तीन वेळा घेतलं तर हे पोट फुगण्याचं आणि डंबरण्याचं आणि गॅसेसचा त्रास लवकरात लवकर कमी होतो। दुसरं औषध आहे नॅट्रम सल्फ। नॅट्रम सल्फ 6x पोटॅन्सीमध्ये चार चार गोळ्या बायोकेमिक फॉर्ममध्ये मिळतात, चार चार गोळ्या तीन वेळा घेतल्यास जे तुडुंब पोट भरल्यासारखं वाटतं त्याचा त्रास लगेच कमी होतो। आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं औषध जर असेल तर ते म्हणजे कार्बोव्हेज। जेवल्यानंतर जर पोट फुगत असेल, छातीवर दाब येत असेल, ढेकर येत असतील किंवा खालून पण गॅसेस पास होत असतील तर लक्षात ठेवा कार्बोव्हेज 200 पोटॅन्सीमध्ये दिवसभरामध्ये तीन वेळा घ्यायला हरकत नाही, गॅसेस लगेच कमी होतात। अर्थात गॅसेस हे एक लक्षण आहे, गॅसेस हा आजार नाही। त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा त्याच्यावर सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक असणारा तपासण्या देखील आवश्यक करा। पाहत रहा होमिओपॅथी फटाफट और जनरल प्रॅक्टिशनर्स। धन्यवाद।